नमस्कार, मी श्रद्धा पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर आज आहे सोमवार आणि संध्याकाळची वेळ आहे 5:15 वाजलेले आहे. तर आज ना मी मस्त अशी पहिल्यांदाच बनवलेली आहे रेसिपी, पण इतकी छान झाली तुम्हाला पण दाखवते. आज व्हिडिओला सुरुवातच ही संध्याकाळपासून केलेली आहे. तर सकाळीच ठरवलं होतं की बनवायचं, पण कसं होतं घाबरत बनवले तर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, इथे मी ना ढोकळा बनवलेला आहे. तर ढोकळा आता मस्त म्हणजे झाला आहे, पूर्ण वाफून वगैरे झाला आहे. ढोकळा कसा बनवला, काय बनवला, सगळी रेसिपी मी शूट केलेली आहे. सगळं मी तुम्हाला इथून पुढे व्हिडिओला अटॅच करणार आहे की कशा पद्धतीने म्हणजे कोण काय काय वापरलं आहे, काय काय साहित्यामध्ये हा ढोकळा बनवलेला आहे. तर आता ना हा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे साईडला काढून. आता याच्यावर फक्त फोडणी बाकी आहे आणि इतका छान फुगला आहे ना, खूप मस्त झाला आहे. आणि बघूया आता टेस्ट वगैरे कशी झाली, पण फुगला तर खूप छान आहे, तुम्हाला इथे दिसत पण असेल. तर एकदम पटकन आणि कमी साहित्यामध्ये बनवलेला आहे. तर पुढे व्हिडिओला अटॅच करणार आहे पूर्ण ढोकळ्याची रेसिपी. तुम्ही नक्की बघा मी कसा बनवला आहे ढोकळा, आणि मग जेव्हा मी कट करेल ना तेव्हा पण तुम्हाला नक्की दाखवेल की कसा आतमध्ये स्पॉन्जी वगैरे कसं झालं आहे कसं नाही. आता आमचा ना चहा वगैरे करू झालेला आहे माझा आणि आईंचा. संध्याकाळचं जे आपलं रुटीन असतं ते पण झालेलं आहे. भांडे वगैरे सगळे घासून झालेले आहेत, कपडे फक्त आवरायचे बाकी आहे. थोडीशी आता मी छानपैकी फ्रेश वगैरे होते आणि मग आपण ना ढोकळ्याला फोडणी करूया. मी ते पण तुम्हाला दाखवते फोडणी कशी कशी करायची. तर बेसिक आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर. तर ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे फोडणी कशी करायची. तर चला थोडासा ना 5-1 मिनिटं अजून थंड होऊ देते आणि मग आपण त्याला फोडणी करूया. तर तुम्ही मला नक्की सांगा ढोकळा कसं झाले. चला तर बघा, ढोकळा करण्यासाठी मी इथे ना सम्राटचं बेसन वापरते आहे. म्हणजे घरगुती बेसन वापरलं तरी चालेल, पण माझ्याकडे हे बेसन होतं सम्राटचं म्हणून मग मी हेच वापरलं. आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर मी पहिल्यांदाच ढोकळा बनवते आहे, तर खूप घाबरत बनवत होती कसा होतो कसा नाही. कारण की कसं आहे ना, जर आपण एखादी गोष्ट बनवतो आणि ती जर बिघडली ना तर मग सगळा मूड ऑफ होतो. तर चला रेसिपी शेअर करते. तर बघा, मी 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला बोलली घरचं बेसन घेतलं तरीसुद्धा चालेल. तर बघा, 1.5 वाटी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आहे ना, मी याच्यामध्ये बारीक रवा जो असतो ना तो रवा घालणार आहे. आपला हा पोहे खायचा चमचा आहे. तर बघा, 2, 3 आणि 4, तर 4 चमचे मी रवा घातलेला आहे. जाड रवा वापरला तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना मी थोडीशी साखर पण घालणार आहे. तर साखर थोडंसं आंबट गोड चवण्यासाठी, तर बघा 3 चमचे मी साखर टाकलेली आहे. तर छोटेच चमचे होते, तुम्ही चमच्याची साईज बघितली, पोहे खायचा वापरला तरी चालेल. त्याच्यानंतर आहे ना, चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ प्रमाणशीरच घालायचं, कारण की आपण नंतर काय कमी झालं तर मीठ ॲड करू शकत नाही, त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचं. त्याच्यानंतर आहे ना, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडीशी हळद घाला, किंवा मग ना व्हाईट केला तरी छान लागतो, म्हणजे दिसतो पण छान. तर बघा, इथे मी ना थोडीशीच हळद घातलेली आहे. आता ना याच्यामध्ये पळीभर तेल घालायचं. तेल का घालायचं, तर ढोकळा जो आहे ना आतून छान असा मऊ सॉफ्ट होतो, त्यामुळे याच्यामध्ये तेल घालायचं. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर असेल तर सायट्रिक ॲसिड, म्हणजे लिंबूसत्व ज्याला आपण बोलतो, बारीक लिंबाची पावडर असते साखरेसारखे दाणे, ते असेल तर ते तुम्ही घाला चमचाभर, किंवा मग अर्ध लिंबू पिळलं तरी चालेल. माझ्याकडचं लिंबूसत्व ना संपलं होतं, त्यामुळे मी याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे. तर आता हे सगळं काही मिश्रण, म्हणजे जे पण काही आपण कोरडे पदार्थ एकत्र केलेत ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. तर खरं तर हे सर्व मिक्सरच्या भांड्यातच मी मिक्स करायला पाहिजे होतं, पण असं माझ्या लक्षात नाही आलं. आता हे सगळं काही ना मिक्सरला एक असं फिरून घ्यायचं, म्हणजे सगळे कोरडे पदार्थ एकत्र होतील. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ना मी बरोबर आहे ना 1/2 ग्लास पाणी मला लागलं. मी वाटीने तुम्हाला दाखवलं, पण बघा 1/2 ग्लास पाणी वापरून हे बॅटर ना अशा पद्धतीने तयार झालेलं आहे. तर आता हे बॅटर आहे ना मी एका म्हणजे कटोऱ्यामध्ये काढून घेते, कारण की आपल्याला आता याच्यामध्ये हे करायचं आहे, 10 मिनिट पहिले आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर बघा, हे असं मोठं कटोरं थोडंसं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामधून त्याच्यामध्ये मी ओतून घेते आहे. त्याच्यानंतर हे सर्व काही असं झाल्यानंतर, म्हणजे कन्सिस्टन्सी तुम्ही बघितली असेल, जास्त घट्ट पण नाही करायचं, जास्त पातळ पण करायचं नाही. चला आता याला 5 ते 10 मिनिटं ना साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत इथे कढईमध्ये ना पाणी टाकले, 1 लिंबाची 1/2 लिंबाची फोड टाकली आणि एक स्टँड टाकले. पाणी आपल्याला थोडंसं म्हणजे प्रीहीट आपण ज्याला म्हणतो ना उकळवून घ्यायचं आहे. आणि कुकरचं भांडं मी घेतलं आहे, त्याच्यामध्ये मी ढोकळ्याचं बॅटर टाकणार आहे आणि त्याला ना सगळ्या बाजूने तेल लावून घेणार आहे. तर तेल
याच करता लावायचं की आपला ढोकळा खाली चिटकू नये की आणि तो लवकर सुटून यावा, त्यासाठी तेल लावून घेतलंय म्हणजे भांडं आपलं रेडी करून ठेवले. तर चला आता 10 मिनिट झालेले आहे, 5 ते 10 मिनिट, त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे इनो. तर ना विदाऊट फ्लेवरवाला इनो आपल्याला वापरायचा आहे. तर इथे ना मी अर्धी पुडी म्हणजे 1 चमचाभर इनो वापरणार आहे. तर तुम्ही आता बघा मी किती इनो घेते आहे. तर ह्या पुडीमध्ये जास्त काही नसतो, तर बरोबर अर्धी पुडी 1 चमचा म्हणजे बाहेर मी काढला आणि इनो एवढा इनो मी आपल्या त्या बॅटरमध्ये घालणार आहे. तर आता हा इनो बघा बरोबर अर्धा झालेला आहे. इनो टाकल्यानंतर इथून पुढची प्रोसेस ना पटापट करायची, कारण की ना तो गॅस निघून जाता कामा नये. तर बघा इनो टाकला त्याच्यावर ना बरोबर तेवढंच चमचाभर पाणी टाकलं आणि ना आपल्याला इनो असं ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि पटापट आपल्याला एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे. उलटं सुलटं अजिबात हलवायचं नाही, नाही तर मग त्याच्यातला सगळा गॅस निघून जाऊ शकतो. तर बघा आता एकाच डायरेक्शनने हलवल्यानंतर पीठ जे आहे ना आपलं बॅटर एकदम असं हलकं फुलकं व्हायला सुरुवात होते आणि एकदम आहे ना त्याच्यामध्ये असं म्हणजे फुलायला लागतं. त्यामुळे घेताना भांडं आहे ना थोडंसं मोठं घ्यायचं, कारण की पीठ असं फुलून वरती येतं. तर असं 1-2 सेकंद पटापट हलवल्यानंतर आपण जे ग्रीस करून ठेवलेलं भांडं आहे तेलाने, म्हणजे माझं कुकरचं भांडं, त्याच्यामध्ये मी हे सगळं काही बॅटर लावणार टाकणार आहे म्हणजे. आणि एकाच वेळेस असं धार लावून ओतायचं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बबल्स वगैरे राहिले नाही पाहिजे. आणि मस्त सगळ्या भांड्यातलं बॅटर आहे ना आपल्या कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर ढोकळ्याचं स्टीमर असेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्येच करा, माझ्याकडे नाही आहे. तर बघा अशा पद्धतीने टॅप करायचं, म्हणजे आप जे पण काही थोडाफार बबल्स वगैरे असतील ते निघून जातील. आणि मग आपण जी कढई ठेवली होती ना, केली होती ना गरम, त्याच्यावरती हे कुकरचं भांडं ठेवून द्यायचं आणि बरोबर 12 ते 15 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. तर बघा मी ताट ठेवते, असं भांडं ठेवा की त्याच्यातून वाफ बाहेर येणार नाही, तर नाही हे ताटण्यासारखं हलायचं डुलायचं पडायचं. त्यामुळे ना मी नंतर परात ठेवली होती डायरेक्ट मोठी आणि ना वरतून ना मस्त असं जड वजन ठेवायचं. तर चला आता 10 ते 15 मिनिट झालेले आहे, गॅस पण मी बंद केलं आहे आणि आपला ढोकळा आपण बघूया कशा पद्धतीने तयार झालेला आहे. जेव्हा आपण गॅस बंद करतो ना 10-12 मिनटानंतर, लगेचच झाकण उघडायचं नाही, त्याच्या पण 5 मिनटानंतर आपल्याला झाकण काढायचं, म्हणजे तो थंड होतो. तर बघा मस्त असा ढोकळा आपला फुगलेला आहे. आणि ना सुरीमध्ये टाकायची आणि बघायची, सुरी जर आपली क्लीन आली तर समजायचं आपला ढोकळामध्येपर्यंत शिजलेला आहे. तर छान झाला, मस्त फुगला पण आहे. आणि चला त्याला 5 मिनिट बाजूला ठेवून देऊया, कारण की तो छान असा थंड होईल आणि मोकळा होईल. तर बघा साईडने त्याच्या कडा मोकळ्या करून घेतल्या आणि अशा पद्धतीने ताटामध्ये त्याला काढून घ्यायचा. आता अगदी इझिली निघाला आणि बघा अजिबात चिटकलेला नाही आहे. तर बघा किती छान असा स्पॉन्जी झाला आहे आणि मस्त दिसतो पण किती छान आहे ना. तर असा ढोकळा जेव्हा बघितला ना त्याला, तेव्हा मला एवढा आनंद झाला मी तुम्हाला खरोखर सांगते. चला आता ढोकळ्याला ना फोडणी करून घेऊया. तर बघा माझ्याकडे फोडणीचं छोटीशी वाटी आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलं, एक दोन पळी तेल टाकलेलं आहे. साईडला तुम्हाला दिसत असेल कोथिंबीर कट केले, कढीपत्ता घेतला आहे, मिरच्यासुद्धा आहे ना छोट्या छोट्या घ्यायच्या, मधून त्याला चीर पाडायची आणि अशा मिरच्या घ्यायच्या. आता ना तेल छान कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं टाकायचं. बघा तेल एकदम छान कडकडीत तापून घ्यायचं, जिरा मोहरी घालायचं. त्याच्यानंतर आहे ना मी मिरच्या टाकल्या. मिरच्या पण छान अशा तळल्या गेल्या पाहिजे, मस्त कढीपत्ता टाकला. मी ना हिंग टाकायचं विसरली, तर हिंग पण टाकायचा. त्याच्यानंतर पूर्ण आहे ना चमचाभर साखर टाकली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन चमचे म्हणजे पोहे खायचे चमचे जो असतं ना तेवढंच पाणी टाकलेलं आहे, कारण की मग ते आपलं ढोकळा जो आहे ना तो असा कोरडा नको व्हायला. आणि हे पाणी ना थोडंसं उकळू द्यायचं आणि मग हे सगळं काही जे पाण्याचं आहे ना ते आपल्या ढोकळ्यावर आपल्याला ओतून घ्यायचं आहे. तर बघा आता पाणी मस्तपैकी उकळलेलं आहे. तर आता आपण जी पण काही फोडणी केली ना ती चला ढोकळ्यावर ओतून घेऊया. तर बघा मी ना ढोकळा कट करायचा विसरून गेली आणि डायरेक्टली फोडणी टाकली आणि माझ्या नंतर लक्षात आलं की अरे आपण कट केलाच नाही, डायरेक्ट फोडणी टाकतोय. मग मी काय केलं, तो 1-2 चमचे ओतलं आणि पहिले म्हटलं चला कट करून घेते. तर बघा कटसुद्धा करताना ना खूप छान म्हणजे मस्त कट होत होता, अजिबात येतं कुठेच असा म्हणजे निघत नव्हता. तर कट करून ओतायची म्हणजे ना आतमध्येपर्यंत ते पाणी जातं आणि ढोकळा खाताना गिळताना ना असा कोरडा कोरडा घशाला हे नाही होत, त्यामुळे ना कट करायचं आणि मग त्याच्यावर फोडणी ओतायची. तर खूप मस्त आणि खूप छान झाला होता, मस्त म्हणजे एकदम सोपी रेसिपी, सगळ्या कमी साहित्यामध्ये बनवून बघितला, म्हटलं जमतोय की नाही बघूया.
चुकला तर चुकला, बरोबर आला तर बरोबर आला, पण फायनली सक्सेसफुल झालेला आहे माझा प्रयत्न. तर चला आता ढोकळा कट करून घेतला आणि आता उरलेली जी पण काही फोडणी आहे ना ती त्याच्यावर ओतून घेते. तर तुम्हाला माझी ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून मी काय ॲडिशन करायला पाहिजे होती का ते पण सांगा. तर चला तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते आणि असा कसा स्पॉन्जी झाला आहे ते पण दाखवते. तर बघा मस्त झाला होता, मऊ लुसलुशीत गुबगुबीत. तर कसा वाटतो आहे मला नक्की सांगा. तर असा आपला ढोकळा म्हणजे मी केलेला ढोकळा तयार आहे आणि छानपैकी त्याच्यावर फोडणी पण घातलेली आहे आणि मस्त फुगला आहे. तुम्हाला दाखवले, अजून काही टेस्ट केलेला नाही आहे पण फुगला तर खूप छान आहे आणि फोडणी पण घातली. कोथिंबीर टाकायची मी विसरली होती, तर बघा आता कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर कसा झाला आहे मला नक्की सांगा. हे बघ, तर एक पीस तुम्हाला खाऊन पण दाखवते वाटलं तेव्हा. खूप छान झाला, टेस्ट पण मस्त झाली. आता आईना विचारूया, आता आई बाहेर गेल्या, आईना विचारूया कसं झालं. खूप मस्त झालं आहे, पण आवडणार 100% आवडणार आईना, मस्त झालं आहे. तर चला आता ढोकळा भाजीला ठेवून देते. मला आता जायचं आहे शौरूला आणायला, मी शौरूला घेऊन येते आणि मग मी आईना देते. चला, शौरू आलेला आहे ट्युशनमधून, आता ना मी त्याला देते टेस्टला आणि आईना पण देते. हे बघा किती छान झालं आहे, मस्त फुगला आहे. शौरू धर धर ना, खाऊन सांग ना खाऊन कसं झालं. एक घास कसं झालं इकडे बघून कर ना. यू आर प्रमोटेड. आता 6:30 वाजलेले आहे, ढोकळा वगैरे सर्व काही खाऊन झाला, आवडला सर्वांना. आणि आता ना स्वयंपाक करायचा आहे. तर आज स्वयंपाक करणार आहे तो म्हणजे वरण भात आपला श्रावण घेवड्याची भाजी म्हणजे बीन्स आपण ज्याला बोलतो ते, आणि वरण भात पोळ्या आणि ती भाजी, असा साधा सिम्पलच मेनू आहे. तर ढोकळा काही थोडासाच बनवला होता मी, त्यामुळे आता स्वयंपाकाला लागते. तर चला आता मोबाईल चार्जिंगला लावलं आहे. शौरू शेट आलेले आहे आणि माझ्याकडे बघतोय. झालं खेळून झालं. चला आता मी किचनमध्ये जाते, पटापट स्वयंपाक करते आणि तू अभ्यासाला बस. चला, तर हे बघा अशा प्रकारे श्रावण घेवडा कट केलेला आहे, मस्त स्वच्छ धुतला. त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलं आणि इथे असं वाफवून घेणार आहे. बिना पाण्याचा धुतलेला आहे. इथे खाली भात आणि खाली इथे तांदूळ आणि खाली वरण. तर अशाच पद्धतीने वाफवून घ्यायचं म्हणजे ना भाजी छान होते. आणि त्याच्यानंतर हा वाफल्यानंतर ना पिळून काढायचा आणि मग याला फोडणी करायची. तर चला आता कुकर लावून घेते. बघा इथे एवढे भांडे पडलेले आहेत, मग ते लावायचे आहे. तर पहिले आता कुकर लावते. चला, अशा रीतीने सगळा काही माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त अशी घेवड्याची भाजी, घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावण घेवडा जे काय बोलतात ते, आम्ही तर घेवडा बोलतो कधी बीन्स बोलतो. तर मस्त अशी भाजी झाली, वरण झाले, भात झालाय, पोळ्या झाल्या, सगळं काही झालं आहे. 7:30 वाजलेले आहे आणि आता जेवण करायचं, भांडे घासायचे, सगळं तेच आपलं रोजचं तेच असतं. चेंजेस काहीच नसतात, फक्त कामं इकडे तिकडे होत असतात, मेनू बदलत असतो, बाकीचं सगळं तेच असतं. तर चला आता थोड्या वेळाने जेवण करते, व्हिडिओ एडिट करते आणि आजचा व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छोटासाच होता आणि ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर मी आज व्हिडिओ बनवणारच नव्हती, कारण की ना सकाळपासून म्हणजे माझं आज काम पण खूप लवकर आवरलं होतं. सकाळी 12:30 सगळं झालं होतं, कपडे, भांडे, गॅस, किचन उठा, त्याच्यानंतर पोछा केला, काल केला नव्हता आज केला, सगळं झालं 12:30. त्याच्यानंतर काही काम नव्हतं म्हणून मग खरं म्हटलं आज व्हिडिओ करू, काय काय करू काय करू असं करत करत मग शेवटी मीच संध्याकाळपासून व्हिडिओला सुरुवात केली. ढोकळा बनवला तो मी बघितलं आणि मग थोडंफार रुटीन पण तुमच्याशी संध्याकाळचं शेअर केलं. तर असा होता माझा मंडे इव्हिनिंग रुटीन. सोमवारच आहे ना आज? हां, सोमवारच आहे. असा होता इव्हिनिंगचा रुटीन. तर चला आता हा व्हिडिओ इथे संपवते. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. अरे अरे अरे.
किती कॅमेरा हल्लो तो. सर्वांना गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम.